परतीचा पाऊस आणि अतिवृष्टी यामुळे हातातोंडाशी आलेली पिकं उद्ध्वस्त झाली आहेत। परिणामी उत्पादन कमी झाल्याने आवक कमी झाली आणि याचा परिणाम भाववाढीवर होताना दिसतोय। सटाणामध्ये नामपूर बाजार समितीमध्ये कांदा लिलाव ठप्प झालाय। नवे व्यापारी लिलाव प्रक्रियेत सहभागी झाल्याने जुने व्यापाऱ्यांनी लिलाव प्रक्रियेतून काढता पाय घेतलाय। लिलाव ठप्प झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला होता। यावेळी लिलाव पूर्ववत करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे। कांदा कोंडीनंतर 8 दिवसांनी हे मार्केट सुरू झालंय, पण नामपूर बाजार समितीमध्ये कांदा लिलाव ठप्प झालाय।